अभियाना अंतर्गत भारतातील काही तरुणांनी काश्मीर टू कन्याकुमारी असा जवळजवळ 4000 किलोमीटरचा प्रवास सायकलने पार पाडण्याचा ध्यास घेतला आहे. याच अनुषंगाने त्याविषयी जनजागृती करण्यातही त्यांनी महत्त्वाचे योगदान देण्यास सुरुवात केली आहे. मार्गावर येणाऱ्या प्रत्येक शहरात जाऊन स्वच्छतेचा संदेश हे सायकलपटू देत आहेत. शुक्रवारी नवी मुंबईमध्ये या सायकल रॅलीचे आगमन झाले. नवी मुंबई महापालिकेने देखील या रॅलीचे उत्साहात स्वागत केले. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या रॅलीत सहभागी सर्व सायकलपटूंसोबत संवाद साधला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याच्यातून आपण सर्वांनी इन्स्पायर होऊन आपल्यासुद्धा लाईफस्टाईलमध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन आपण सायकलिंग किंवा वॉकिंग हे प्रमाण वाढवलं पाहिजे. स्वच्छतेचं प्रमाण आपल्या घरापासून पब्लिक स्ट्रीटपर्यंत वाढवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्यांना कॉम्प्लिमेंट जर द्यायची झाली तर आपण आपला परिसर आपलं घर स्वच्छ जर ठेवलं तर ती खूप मोठी कॉम्प्लिमेंट होईल. मला वाटतं की नवी मुंबईकरांनी आणि एकंदर भारतामधल्या सर्व नागरिकांनी याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन आपण कमीत कमी घाण करून जास्तीत जास्त परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न. रॅलीतून स्वच्छतेचा संदेश देत आरोग्याविषयी देखील या माध्यमातून प्रसार केला जात आहे. या संपूर्ण उपक्रमाचा हेतू सायकलपटूंनी स्पष्ट केला. So what we are making is every city is making awareness for this Swachh Bharat, so people will see and people will see what we are doing something different, so this will definitely will attract the people, so this message will definitely pass to all the people, so that is what we are believing and passing to us and our cyclists also we are putting some message and giving to people clean India, neat India. अभी तक का एक्सपीरियंस ये रहा है कि हर जगह पे लोग रोक रोक के पूछे कि क्या कर रहे हैं आप लोग. जब हम बताते हैं कि हम कश्मीर से कन्याकुमारी तक राइड कर रहे हैं तो पहला क्वेश्चन होता है क्यों करना चाहते हैं आप ये सब. तो जब हम एक्सप्लेन करते हैं कि हम ये इसलिए कर रहे हैं क्योंकि प्राइम मिनिस्टर मोदी जी का एक बहुत अच्छा एक मिशन शुरू किया है जिसमें वो कह रहे हैं कि हर चीज़ में स्वच्छता लाओ. सो अभी पहले गंदगी से शुरू कर रहे हैं, तब उन्होंने अभी जो नया डिमोनेटाइजेशन किया है, ये सब स्वच्छ भारत का एक डिफरेंट पर्सपेक्टिव है. हमें बहुत अच्छा लग रहा है, लोग इससे कनेक्ट हो रहे हैं बहुत. ब्यूरो जर्नलिस्ट कुणाल जैतपाल सह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.